NMTV को सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाएं मुंबई, नवी मुंबई एवं बॉलीवुड की ताजा तरीन खबरें। आदरणीय गणेश नाईक साहब यांच्या प्रमुख उपस्थितीत अनेक कार्यक्रमांचं उद्घाटन, कार्यालयाचं उद्घाटन, दुकानांची उद्घाटन, रस्त्याचं उद्घाटन, पेअर ब्लॉक आणि फुटपाथचं आणि कंडोमिनियमच्या आतील कामांची उद्घाटनांचा आज जंगी कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे। आपल्याला सगळ्यांना ठाऊकच आहे की गणेश नाईक साहेबांचा हा झंझावात एकदा दादांनी हात टाकल्यानंतर त्याच्या कार्याचा त्यांचा जो अहवाल आहे, आपण नव्या मुंबईमध्ये राहत आहात, कॉस्मोपॉलिटन सिटीमध्ये दादांनी जे वैभव प्राप्त केलेले आहे, जे निर्माण केलेल्या प्रत्येक माणसाच्या नावामध्ये प्रत्येक माणसाला नाव घेऊन हाक मारणं, त्याच्या पाठीवर थाप मारणं आणि त्याची ओळख ठेवणं हे काम गणेश नाईक साहेबांनी या नव्या मुंबईमध्ये केलेलं आहे। आणि म्हणून मला या ठिकाणी सांगताना आनंद वाटेल की तीन तिघाडा आणि काम बिघाडा, दादा तीन तिघाडा और काम बिघाडा, ती आघाडी जी आहे ती ऐरोलीचं ब्रिज क्रॉस करू शकत नाही, कारण इथं त्यांच्या बापाचा बाप गणेश नाईक या ठिकाणी आहे। म्हणून सांगेन आनंदाने सांगेन की कितीही कुणी प्रयत्न केले, बोलण्याचा तुम्हाला अधिकार आहे, पण काम करण्याचा काम आणि कामाची धमक कुणामध्ये असेल ती फक्त ना फक्त गणेश नाईक साहेबांमध्ये आहे। म्हणून कामाच्या जोरावरती गणेश नाईक साहेब या सगळ्या निवडणुका जिंकत आहेत। मी आपल्याला या ठिकाणी खरं तर विजय वाळुंज यांच्या या वार्डामध्ये आल्यानंतर मला खूप आनंद वाटला की अनेक कामं त्यांच्या वहिनी आणि त्यांनी मिळून या ठिकाणी केलेले आहेत। या कामाची पोचपावतीच म्हणून आपण सारे लोक या ठिकाणी उपस्थित झालेले आहात। खरं तर दादा आणि भाऊ या ठिकाणी आलेत, संजीवजी नाईक साहेब, त्यांना देखील आपण टाळ्याच्या गजरांनी, जोरदार टाळ्यांच्या गजरांनी स्वागत केलं पाहिजे। मला विश्वास आहे की येणारी जी निवडणूक आहे त्याचा श्री गणेश आहे, आजपासून गणेश नाईक साहेबांनी सुरू केलेला आहे, कारण उद्याच गणेश जयंती आहे आणि आजपासून त्याची सुरुवात दादांनी इथून केलेली आहे। नव्या मुंबईमध्ये 111 प्रभागामध्ये मी तब्बल सांगू शकतो दादा 88 नगरसेवक हे गणेश नाईक साहेबांचे असतील या ठिकाणी जाहीररित्या सांगेन, कारण मी देखील नव्या मुंबईमध्ये 2 महिने काम करत आहे दादा। या 2 महिन्यामध्ये मी पाहतो प्रत्येक ठिकाणी दादांच्या कॉर्नर बैठका, कॉर्नर सभा, कार्यकर्त्यांना तपासून घेणे आणि कोण कार्यकर्ता सच्चा आहे कोण झुटा आहे अशा ती तपासणी सुरू आहे। मला विश्वास आहे की या महापालिकेवर भारतीय जनता पार्टी रिपब्लिकन पक्षाचा झेंडा फडकल्याखेरीज राहणार नाही। आणि तुम्हा सगळ्या कार्यकर्त्यांनी, माझे मित्र दसरा भगत साहेबांनी काही या ठिकाणी महत्त्वपूर्ण सूचना मांडलेल्या आहेत त्या खऱ्या अर्थाने अत्यंत योग्य देखील आहेत। या जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष सन्माननीय माझे मित्र आणि त्यांचा अत्यंत कसून प्रयत्न सुरू आहे आणि मला वाटतं आपण कोणीही दादांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहोत। ठाण्यावरून दादा, ठाण्यावरून आलेले पार्सल ते परत पाठवण्याची देखील जबाबदारी आपण ज्या ठिकाणी जी जनता घेणार आहे याची मला खात्री आहे। पुढील नंतर प्रत्येक सभेमध्ये भाषण करणार आहे, कारण दादांना पुढच्या कार्यक्रमाला जाणार आहे। आपण इथं आलात, गणेश नाईक आगे बढो, अरे गणेश नाईक आगे बढो, एकच वादा, एकच वादा, एकच वादा। धन्यवाद।